स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन रेसिपीच्या व्हिडिओ मध्ये. आज आपण बनवणार आहोत सोल कढी. त्यासाठी मी एक वाटी खोबरा किसून घेतलेला आहे, दोन मिरची घेतलेली आहे, एक लसूण घेतलेला आहे आणि अर्धा इंच मी आलं घेतलेलं आहे आणि कोथिंबीर आपण जेव्हा सोल कढी बनवणार त्याच्यानंतर वर ठेवण्यासाठी मी कोथिंबीर घेतलेली आहे. थोडंसं गरम पाणी घेतलेलं आहे सुमसुमीत, कारण त्याच्यामुळे आपलं दूध जरा चांगला निघेल म्हणून. आणि मीठ घेतलेलं आहे आणि कोकमाचा रस घेतलेला आहे. आगळ आता आपण पहिला नारळाच किसलेला खोबरा आहे तो टाकणार आहोत. मिरची आणि आला लसूण टाकते आणि थोडा सुमसुमीत आपण जो पाणी केलेला आहे तो मी टाकत आहे. पण जोपर्यंत आपला खोबरा आहे ना तोपर्यंत आपल्याला टाकायचं आहे, म्हणजे पाणी आपलं चांगलं येईल. आता आपल्याला असं दाबून दाबून दूध काढून घ्यायचं आहे. असं आपल्याला तीन वेळा करायचं आहे, व्यवस्थित दूध असं निघेल असं आपल्याला करायचं आहे. सुमसुमीत पाणी घेतलं ना तर आपल्याला दूध जरा चांगला निघतो नारळाच्या कवडीतून. असं गाळणीत आपल्याला टाकून थोडं थोडं आपल्याला असं दाबून घ्यायचं आहे, म्हणजे आपला दूध व्यवस्थित निघतो नारळापासून नारळाच्या कवडीमधून. हे बघा आता आपण हा साईडला ठेवून देऊया आणि परत थोडा आहे तो आपण करून घेऊया तसंच प्रोसिजरमध्ये. असा प्रेस करून आपल्याला पूर्ण दूध काढून घ्यायचं आहे. व्यवस्थित प्रेस करायचं आहे. कोमट पाणी घेतल्यामुळे ना आपल्याला चांगला पाणी दूध येतो यातून नारळातून. तुम्ही जर घरी सोलकढी बनवत असाल तर एकदा गरम पाणी थोडंसं सुमसुमीत घेऊन बघा, हे तुम्हाला पण अंदाज कळेल की कसं व्यवस्थित होते ते. आता परत आपण सेकंड टाइम परत मिक्सरला लावून घेणार आहोत. आणि कोमट पाणी आहे तो त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत. परत मिक्सरला लावून घ्यायचा. आता आपण सेकंड टाइम वाटप करून घेतलेला आहे. आता परत आपण सेम प्रोसिजरने आपण दूध काढून घेणार आहोत. तिसरा टाइम मी वाटप करून घेतलेला आहे. आता आपण सेम प्रोसिजरने त्याच्यात दूध काढून घेणार आहोत. व्यवस्थित दाबून घ्यायचा दूध व्यवस्थित निघतो. मग आता मी अर्धा नारळाच्या कवडीचा एवढा दूध निघालेला आहे. आता आपण थोडासा मीठ टाकून घेऊया आणि आहे दोन चम्मच मी आगळ घेतलेलं आहे ते टाकत आहे याच्यामध्ये. आपली सोलकढी तयार झालेली आहे.
सोलकढी आपली तयार झालेली आहे. थोडंसं मी कोथिंबीर वरून गार्निशिंगसाठी टाकलेली आहे आणि अर्ध्या नारळाच्या कवडीपासून 3 ग्लास झालेले आहेत सोलकढीचे. तर आता आपण 2 ग्लास फुल होऊ शकतात पण मी आता 3 ग्लास सेम प्रमाणात घेतलेली आहे. ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर अँड कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुवर्णा भोईर आगरी रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.